नालासोपारातील कुख्यात गुंड जावेद अन्सारी याला ट्विन्स पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। या आरोपीवर हत्येचा प्रयत्न करणे, अपहरण सारख्या डझनभर गुन्ह्यांची नोंद वसई विरार परिसरातील पोलीस ठाण्यात दाखल आहे। पोलीस बऱ्याच दिवसांपासून या आरोपीच्या मागावर होते, मात्र आरोपी हा मागील 3 महिन्यांपासून फरार असल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता। कुख्यात गुंड जावेद अन्सारी याला हातकडे घालून तुईस पोलिसांनी त्याला शहरात फिरवले। त्याची दहशत कमी करण्यासाठी परिसरात फिरवण्याची चर्चा आहे, मात्र पंचनामा करण्यासाठी त्याला नेल्याचे पोलिसांनी सांगितले। नालासोपारा परिसरातील जावेद अन्सारी यावर नालासोपारा आणि तुईस पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। पोलीस त्याच्या मागावर होते, परंतु जावेद सतत पोलिसांच्या हातावर तुरी देत होता। शेवटी मागील आठवड्यात पोलिसांनी त्याला अटक केली। सोमवारी पोलिसांनी त्याला गालानगर शिर्डीनगर परिसरात बेड्या घालून संपूर्ण परिसरात फिरवले। यावेळी त्याचा चेहरा झाकला गेलेला नव्हता। संपूर्ण परिसरात फिरवत असताना नागरिकांनी त्याचे चित्रीकरण करत समाजमाध्यमांवरती फिरवले। तसेच या गुंड्याची दहशत कमी करण्यासाठी आणि नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी पोलिसांनी हे काम केल्याची चर्चा मात्र रंगली होती। या संदर्भात माहिती देताना तुईस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की त्याला असेच फिरवले नाही, गुन्ह्याचा पंचनामा करण्यासाठी त्याला या ठिकाणी नेण्यात आले होते। नागरिकांनी चुकीचा संदेश फिरवला आहे। पोलीस बऱ्याच दिवसांपासून या आरोपीच्या मागावर होते, मात्र आरोपी हा मागील 3 महिन्यांपासून फरार असल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता। अखेर गुप्त बातमीदारांकडून तो सांताक्रूज परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे।